आमदारांचं जे आपलं खासदारांचं जे निलंबन झालेलं आहे हे इतकं इतकं छोटा विषय नाही. हा याची प्रक्रिया आहे खूप मोठी आहे. ही फॅसिझमची लक्षणं आहेत. आपण 2014 ला जेव्हा नरेंद्र मोदी साहेब प्रथम निवडून आले तेव्हा त्यांनी या संसदेच्या पायरीवर डोकं ठेवलं होतं, संसदेवर नतमस्तक झालं होतं, देशाने बघितलं, जगाने बघितलं. याचा अर्थ त्यांना काय संदेश द्यायचा होता की मी या संसदेचा आदर करणार. परंतु 10 वर्षातल्या जर आपण घडामोडी बघितल्या, त्यांचं कामकाजातला सहभाग बघितला, तर आपल्या एक लक्षात येईल की 70 वर्षामध्ये सर्वात कमी हजर असलेले, संसदेच्या कामकाजात कमी सहभाग घेतलेले एकमेव मंत्री पंतप्रधान आहेत ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेब आहेत. दुसरं तुम्हाला एक दिसेल की ज्या स्वायत्त संस्था आहेत केंद्राच्या ताब्यातल्या, त्या स्वायत्त संस्थांचा गैरवापर करणारे एकमेव पंतप्रधान आहेत. निवडणूक आयोगाचं अशा पद्धतीने आता जे आयोगाचं जे काय रचना केली आता त्यात सरमिशांना काढून टाकले. नाही ऐका ऐका, नाही नाही तुम्ही नुसतं खासदारांचे निलंबन एवढ्या एका घटनेकडे पाहू नका. हा खूप मोठा विषय आहे. हा फॅसिझम आहे. फॅसिझम असाच असतो, एक एक टप्पा पुढे चाललेला असतो. आणि मग देशामध्ये पारदर्शक निवडणुका घ्या अशी जेव्हा मागणी येते तेव्हा व्हीव्हीपॅट आणलं जातं. व्हीव्हीपॅटची पण मोजणी करा आणि मशीनची पण मोजणी करा, ते सुद्धा ग्राह्य धरलं जात नाही. आणि म्हणून 2024 ची निवडणूक आयुक्त आता त्यांचा असेल. निवडणूक प्रक्रियेची पूर्ण माहिती. आणि ऐका ऐका, तुमच्यामध्ये मी बोललो नव्हतो. नाही नाही नाही, तुम्ही चुकी, तुमच्यामध्ये मी बोललो नव्हतो. तुमच्यामध्ये मी बोललो नाही. तुमच्यामध्ये मी बोललो नाही. तुमच्यामध्ये मी बोललो नव्हतो. प्रक्रिया तुम्हाला, तुमच्यामध्ये मी बोललो नव्हतो. तुमच्यामध्ये मी बोललो नव्हतो. मला फॅसिझम आणायचं नाहीये, तुम्ही बोला. नाही नाही, मला मला सांगू द्या, मला बोलू द्या. फॅसिझम कसा असतो मी त्याची उदाहरण देतो. गेल्या 10 वर्ष फॅसिझम आहे. तुम्ही फॅसिझम हा नोटबंदी करतो, नोटाबंदी करतो. फॅसिझम नरेंद्र मोदींची घोषणा होती काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे. काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे. काँग्रेस मुक्त भारत करायचा हा नारा होता त्यांचा. त्यांना विरोधी पक्षाची तर ठेवायची नाहीये. साम दाम दंड करून पुढे ईडी लावायची. विरोधी पक्ष जर हजर असेल थोडाफार तर तो सुद्धा निलंबित करून टाकायचा. संसदेत खासदारांना येऊच द्यायचं नाही. म्हणजे विरोधी पक्ष शिवाय आम्हाला राहायचंय, कारण आम्हाला हुकुमशहा व्हायचंय. आणि नरेंद्र मोदी साहेब कधी देशाचे झाले नाहीत. ते संसदेमध्ये ज्या ज्यावेळेस भाषण काढून बघा त्यांची 10 वर्षातली, ते प्रचार की मोड मध्ये संसदेत बोललेले एकमेव पंतप्रधान आहेत. ते फक्त गुजरातचे आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान आहेत. ते देशाचे पंतप्रधान अद्याप झालेले नाहीत. मुद्दा पोहोचलेला आहे. खानकर साहेब तुमच्याकडे येतो, कारण की नाही नाही, माझं 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 नीट ऐका. तुम्ही माझ्याकडे येताय, कसं झालंय, तुम्ही ज्या मुद्द्यावरती चर्चा नेताय ते फॅसिझम आणि वगैरे शब्द वापरताना ते चर्चेमध्ये असंही म्हणतायत की ते देशाचे पंतप्रधान कधीच झालेले नाही. त्यांनी व्हीपॅट वरन सुरुवात केली म्हणून तुम्हाला सांगतो. तुम्हाला मी उदाहरण दिले, मी अजून 10 उदाहरणं देईल. तुम्ही द्या बाबा, तुम्ही द्या ना. अनेक लोक देश सोडून जाणार होते. फॅसिझमची लक्षणं आहेत. ते गेले नाहीत ना.